यांच्यामार्फत इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या लेख भारताचे सन्मान अभियान 2019 हा कार्यक्रम शेंद्रे येथे पार पडला. यावेळी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले आणि फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
आज इथं लेक वाचवा मोहीम म्हणा किंवा एक विमेन सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात इथं होत आहे. ज्या उत्साहात सगळ्या बायका इथं आलेल्या आहेत नटून थटून आणि एकमेकीचा आदर करतात, एकमेकीचा सन्मान करतात. हा केवळ कार्यक्रमासाठी नाही पण आयुष्य आपलं जर असं गेलं तर खरंच खूप सुंदर आयुष्य आहे. आणि असाच रंगीत रंगमय आयुष्य सगळ्याच महिलांचं कायमस्वरूपी असावं एवढीच देवाकडं प्रार्थना. सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लेक भारताची सन्मान अभियान 2019 या कार्यक्रमाला उपस्थित राहणं म्हणजे हा आमचा सन्मान होता. आज नारी शक्ती काय आहे हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. आज सातारा धावपटू ललिता बाबरचा सातारा म्हणून ओळखला जातो. आज अनेक कन्या साताऱ्यातून जाऊन खूप मोठं नाव कमवत आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत, सगळ्या क्षेत्रात सगळीकडून नारी शक्तीचा आपल्याला गौरव झालेला दिसतो आहे. आणि अशा प्रसंगी साताऱ्याचे हे जे वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे ते त्याला उपस्थित राहणं आम्हाला माझा सन्मान वाटतो, छान वाटतं आहे. मलाही एक मुलगी आहे आणि मलाही तिचा अभिमान आहे, मनापासून अभिमान आहे. हे बोलताना आज मला भरून आलं आहे की खूप छान सगळं वातावरण होतं इथलं, सगळ्या कन्यांचं पूजन झालं. तो तर अतिशय हृदय असा सोहळा होता, हृदयस्पर्शी सोहळा होता. सगळ्या मातांनी कन्यांचं पूजन केलं ते पाहून तर खूप छान वाटलं की माझ्या साताऱ्यात असं काहीतरी घडतं आहे, नारी शक्तीला प्रोत्साहन देणारं काहीतरी घडतं आहे. आज जे महिला अत्याचार असतील, हुंडाबळी असतील, या सगळ्यांविरोधात असा आवाज जर उठला तर हे प्रकार इथून पुढे होणार नाहीत, नक्कीच होणार नाहीत. कारण मुलीची ताकद काय असते हे सगळ्यांना कळलेलं आहे. माझे मित्र प्रवीण निफाडकर यांची कविता मला या क्षणी आठवते की माझी मुलगी नावाची त्यांची एक कविता आहे, फार सुंदर आहे. जागोजागी भेटत असते माझी मुलगी,
जागोजागी भेटत असते माझी मुलगी, सगळ्या मुलींमध्ये दिसते मजला माझी मुलगी. हळूहळू चालतात मग हे वादळ वारे, झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी, चित्र काढते, पोळ्या करते, गाणं म्हणते. चित्र काढते, पोळ्या करते, गाणं म्हणते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. कर्जाचा हा डोंगर आणण्या बापासाठी मुलासारखी राबत असते माझी मुलगी. अशी ही माझी मुलगी आणि तिचा सन्मान करताना मला खूप आनंद होतो आहे. हा माझा सन्मान आहे, ॲक्च्युली त्यांचा सन्मान करणं आहे. खूप खूप बरं वाटलं. वुमन्स पॉवर फाउंडेशनचं खूप खूप आभार, धन्यवाद.